झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, रोकटोकच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। ज्या प्रतीक्षेत अवघे भारतवासी आणि विशेषतः मुंबईकर होते ती बातमी आज सकाळीच आली, आणि ती म्हणजे अजमल कसाबला फाशी देण्यात आली। 26/11 मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला अखेर आज फाशी देण्यात आली। 7 नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्र्यांनी फाईलवर सही केली, 8 नोव्हेंबरला कसाबची फाईल राज्य सरकारकडे गेली आणि 19 नोव्हेंबरला कसाबला मुंबईहून येरवड्याच्या जेलमध्ये देण्यात आलं, आणि अखेर आज सकाळी 7:30 सुमारास त्याला फासावर चढवण्यात आलं। मात्र ही कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्यात आलेली होती। आता कसाबला फाशी दिल्यानंतर अफजल गुरुच्या फाशीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या कसाबला फाशी दिल्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा नेमका काय संदेश गेलाय, आणि त्याहीपेक्षा भारतामध्ये काँग्रेसनं हा एक मास्टर स्ट्रोक खेळलाय का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे। मात्र कसाबच्या फाशीबाबत सर्व कायदेशीर बाबी काटेकोरपणे सांभाळल्या गेल्या आहेत का याचाही शोध आपण घेऊया। याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात, आंतरराष्ट्रीय घडामोडी काय घडू शकतात याचाच वेध घेऊया अखेर लटकला या रोकठोक कार्यक्रमात। आजचा आपला रोकठोक प्रश्न आहे, नीट पहा पडद्यावर, आजचा आपला रोकठोकचा प्रश्न आहे, कसाबला दिलेल्या फाशीनं खरोखरच दहशतवाद्यांना दहशत बसेल का? आपला प्रश्न पुन्हा पहा, कसाबला दिलेल्या फाशीनं खरोखरच दहशतवाद्यांना दहशत बसेल का? www.facebook.com/g24tas ला लाईक करा आणि आपली मतं नोंदवा, अथवा 24tas.com वर लॉग ऑन करा आणि तुमचं मत नोंदवा। या कार्यक्रमाच्या शेवटी आपण तुमचं जनमत सर्वसामान्य जनतेसमोर मांडणार आहोत। आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। या कार्यक्रम अतिशय महत्वाच्या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी तेवढेच नामांकित वक्ते आज मी घेऊन आलेलो आहे। माझ्या सोबत आहेत संदीप वासलेकर। संदीप वासलेकर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे, आंतरराष्ट्रीय एकूणच सगळ्या राजकारणाचे जाणकार आहेत। अनेक राष्ट्रांना ते सल्लागार म्हणून असतात, त्याहीपेक्षा एका दिशेचा शोर अशा स्वरूपाचा एक सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे। संदीप वासलेकर तुमचं स्वागत। त्याचसोबत आत्ता आहेत माझ्यासोबत ॲडव्होकेट उदय वारुंजीकर। उदय वारुंजीकर हे कायदेतज्ञ आहेत, त्यांच्याकडून आपण कायद्याची बाजू जाणून घेणार आहोत। त्याच्याचसोबत नागपूरहून आहेत देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि त्यांची बाजू आज आपण समजून घेणार आहोत। थोड्याच वेळात शरद पोंक्षेही आपल्यात सामील होणार आहेत, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन। त्यांचा उल्लेख मी शेवटी अशाकरता केला कारण आज त्यांचा दिवस आहे। सुरुवात त्यांच्यापासूनच करूया। डॉक्टर रत्नाकर महाजन, आज खऱ्या अर्थानं काँग्रेसनं मास्टर स्ट्रोक खेळला। एकीकडे बाळासाहेब गेल्यानंतर आलेली लाट, त्यांच्या अंत्यसंस्काराला आलेला जनसागर, आणि त्याहीपेक्षा गुजरातच्या आलेल्या निवडणुका, हे सगळं लक्षात घेता एक अतिशय सुरेख मास्टर स्ट्रोक, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पद्धतीनं गुप्तता पाळून भारतातही हे घडू शकतं अशा प्रकारचा आत्मविश्वास आपण आज जनतेला दिलात। या सगळ्याबद्दल सरकारच्या बाजूनं, पक्षाच्या बाजूनं आपण काय बोलाल? भारतीय जनतेच्या दहशतवादाविरुद्ध लोकशाही मार्गानं लढण्याच्या निर्धाराचं हे प्रतीक आहे। भारतीय राज्यघटना ही काही मूलभूत तत्वांवर आधारित आहे, ज्याला बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात। सुप्रीम कोर्टानं बेसिक स्ट्रक्चरची व्याख्या अजून केली नाही, पण साधारणपणे बेसिक स्ट्रक्चर ज्याला म्हणतात त्यातला एक भाग रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य असं आहे। नागरिक, त्याच्यावर दाखल झालेला गुन्हा, मग तो भारतीय असो किंवा भारतीय भूमीवर गुन्हे करणारा दुसऱ्या देशाचा नागरिक असो, त्याला कायद्यानं उपलब्ध असलेली पुरेपूर संधी उपलब्ध करून देऊन प्रशासन
कायदे यंत्रणा न्याय प्रणाली या सर्वांनी मिळून या रूल ऑफ लॉ ची किंमत भारताच्या सारख्या देशाला किती आहे हे जगाला दाखवून दिलं. त्यामुळं हा एका अर्थानं भारतीय जनतेनं दहशतवादाविरोधी पुकारलेल्या लढाईचा विजय आहे असं आपण याचं वर्णन केलं पाहिजे. दहशतवादाविरुद्धचा हा विजय आहे. देवेंद्र फडणवीस, आज काँग्रेसचं आपण अभिनंदन खुल्या मनानं कराल का? एक भारतीय म्हणून मला अत्यंत आनंद आहे की ज्याने या देशाच्या विरुद्ध हल्ला पुकारला त्या अजमल अमीर कसाबला आज या देशाच्या कायदा व्यवस्थेने रूल ऑफ लॉ हॅज प्रिवेल्ड, त्यांनी योग्य प्रकारचा खटला चालवून त्याला फाशीवर लटकवलेला आहे आणि निश्चितपणे एक संदेश दिलेला आहे की दिस इज नॉट अ बनाना रिपब्लिक आणि या देशावर हल्ला करणाऱ्याला असंच हा देश सोडून देत नाही अशा प्रकारचा एक चांगला संदेश दिला आहे. आणि म्हणून ही जी काही घटना आहे या घटनेला कुठलेही मोटिव्ज अटॅच न करता, राजकीय दृष्टीने अनेक मोटिव्ज अटॅच करता येतील पण आज त्याला कुठलेही मोटिव्ज अटॅच न करता या घटनेचं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. हे करत असताना एक गोष्ट मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावीशी वाटते. महाजन सर म्हणाले की दहशतवादाच्या विरुद्ध आपला विजय हा आहे. मला असं वाटतं ही केवळ सुरुवात आहे असं आपण म्हटलं पाहिजे कारण अजूनही अफजल गुरुला आपण फाशी दिलेली नाही. अफजल गुरु ज्यांनी देशाच्या संसदेवर हल्ला केलेला आहे, देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला केलेला आहे, तो अद्यापही जिवंत आहे. सुप्रीम कोर्टाने फाशी दिल्यानंतर देखील अजूनही त्याच्या याचिकेवर निर्णय. देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला थांबवतो. देवेंद्र तुम्हाला थांबवतो. आज आपण अफजल गुरुवरची रिएक्शन ताबडतोब घेऊया. अगदी अपेक्षित पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधीनं आपली मतं व्यक्त केली, त्याच्यातलंही तिरकसपणा सुटला नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.